यंत्रणा पोहोचलेल्या नाहीये, आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणा पोहोचलेल्या नाहीयेत. आज इथली परिस्थिती बघितल्यानंतर काय सांगाल? असं आहे की प्रवीण दरेकर हे सर्वात पहिले या ठिकाणी पोहोचले. एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला. आज या ठिकाणी NDRF असेल, TDRF असेल, हे सगळे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. खूप अडचणीचं काम आहे, कारण एवढं मोठं सगळं बॉडीज आतमध्ये गेलेले आहेत, 2-2 किलोमीटर दूर त्या गेलेल्या आहेत. पण आता तो सगळा प्रयत्न चाललेला आहे, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांचा समन्वय आता या ठिकाणी आहे. तर मला असं वाटतं की आता पहिलं बॉडीज बाहेर काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि दुसरं राणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुनर्वसन होणं. आणि जसं राणे साहेबांनी सांगितलं की केंद्र सरकार मदत तर करेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता जी घरं वगैरे बांधायची आहेत त्याकरता प्रधानमंत्री आवास योजना आणि NDRF असे दोन्हीचं अनुदान हे केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता इथनं, कारण राणे साहेबांना विशेषतः माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी पाठवलं आहे, त्यामुळे माननीय राणेसाहेब त्याचा अहवाल तिथे सादर करतील आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्रकारची मदत अपेक्षित आहे ती निश्चितपणे. वेळ आपल्या संपूर्ण लोकांना बाहेर काढायची आहे, आणि आज जर आपलं NDRF असेल, TDRF असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे मेहनत करत असतील तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नंतरच आपल्या लक्षात येणं शक्यता दाट होती, म्हणून प्रशासनाने उदासीनता दाखवली या ठिकाणी असं आपल्याला वाटत नाही का? कारण का सतर्कता दाखवल्यासाठी दुर्घटना टळली असते का? मला असं वाटतं की या संदर्भातलं त्याचं जे काही आकलन आहे हे आपण नंतर करूया. आज आपला सगळा फोकस हा रिलीफवर असला पाहिजे, पण नंतर आपल्याला हे करावंच लागेल, कारण अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर काय कमी कुठे पडतोय आपण याचं आकलन घेऊन पुढे घटना होऊ नये, पण झाली तर आपण तात्काळ पोचलं पाहिजे, याकरता काय करता येईल याचं आकलन करण्याची गरज आहे, ती निश्चित केलं जाईल.